शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। भारत के संविधान निर्माता डॉक्टर भीमराव अंबेडकर के दादर स्थित घर राजगृह में अज्ञात लोगों ने तोड़फोड़ की है, जिसका विरोध करते हुए समता सैनिक दल ने संविधान चौक पर निषेध मोर्चा निकाला। एडवोकेट स्मिता कांबळे, समता सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमि। समस्त जगामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली आहे, कारण घटनाकाराच्या घरी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावरती 7 जुलै 2020 म्हणजे काल रात्रीला 8:30 ते 9 सुमारास अत्यंत विदारक आणि विकृत मानसिकतेतून घडवून आणलेली ही घटना आहे। मी असं म्हणेल की हा सुनियोजित कट असू शकतो आणि बघा ना, म्हणजे शब्दच नाही याचा निषेध करण्यासाठी की ज्यांनी या देशाला तारलं, ज्या व्यक्तींनी समस्त भारत देशाला राज्यघटना देऊन हक्क अधिकार बहाल केले, त्या व्यक्तीच्या त्या महामानवाच्या घरावरती असा हल्ला व्हावा, म्हणजे इतक्या विकृत मानसिकतेला माणुसकी इतकी खाली गेलेली आहे का, हाही प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणूनच केवळ आंबेडकरी जनतेचं जे राजगृह आहे ते केवळ तोच, आज तर खंबीरपणे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो परिवार आहे त्यांच्याशी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभं आहोतच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार म्हणजे समस्त समाज आहे। आणि हा जो हल्ला आहे हा आमच्या अस्तित्वावरील हल्ला आहे, आंबेडकरी समुदायाच्या प्रत्येक घरावरील हल्ला आहे, कारण राजगृह हे आमचं काळीज आहे, आमचं प्रेरणास्थान आहे, आम्हाला नवीन जीवन मार्ग जगण्याचा माणुसकी देण्याचं जे आहे ते राजगृहाच्या माध्यमातून होत आहे। अनेक तुम्ही जगातील लोक बघा जे स्वतः राहण्यासाठी घर बांधतात, संपत्ती जमा करतात, परंतु एकमेव जगामधील असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी पुस्तकं ठेवण्यासाठी, म्हणजे ग्रंथ म्हणजे आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजे ग्रंथ असं एक स्लोगन होतं, ते म्हणजे ग्रंथ आणि पुस्तकासाठी घर बांधणारा समस्त देशामधला एकमेव महामानव म्हणजे